नमस्ते मित्रांनो, आज आपण सोप्या पद्धतीने वर्ग करायची पद्धत पाहणार आहोत. तर पहा, आपण उदाहरण घेऊया इथं चौथीचा वर्ग. तर चौथीच्या एककस्थानी चार आहेत आणि दशकस्थानी तीन आहेत. तर एककस्थानचा जो भी अंक असेल त्याला आपण भाग एक मानूया, आपण गोल करूया चारला. आणि जो दुसरा भाग असेल, जर समजा इथं 134 असते तर दुसरा भाग हा 13 असता, परंतु इथं नाही, त्यामुळं 3 हा दुसरा भाग. तर पहा, इथं एकक स्थानचा भाग हा कधीही भाग एक मानायचा आणि उरलेला सर्व भाग हा भाग दोन मानायचा. नंतर काय करायचं, भाग एकचा वर्ग. तर भाग एकचा वर्ग म्हणजे इथं भाग एक किती आहे, चार, चारचा वर्ग 16. नंतर भाग एक व दोन यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, म्हणजे भाग एक व दोन, चार आणि तीन यांचा गुणाकार आणि त्याची काय करायची आपल्याला दुप्पट. आपण दोनला इथं काय केले, मी गोल केले, दुप्पट करायची त्या अंकांची. बरोबर, मग काय होईल पहा, 4 3 12 आणि 12 2 24. फक्त 24 लिहितावीस काय करायचं, आपण एकक स्थानाखाली काय करायचं, स्टार द्यायचा आहे आणि अलीकडे यायची 24. नंतर दुसऱ्या भागाचा वर्ग, दुसरा भाग किती आहे आपला 3, म्हणजे 3चा वर्ग. बरोबर, 3चा वर्ग किती, 9. आणखी एका स्थानाकडे अलीकडे काय करायचं, स्टार मारायची आणि 3चा वर्ग आपण लिहून घ्यायचा आहे 9. आणि या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची, इथं स्टार मारून घ्या एक. मग 6 याची काय करायची आपल्याला बेरीज करायची, 4 आणि 1 5, 9 आणि 2 11. तर अशा पद्धतीने पहा, आपला चौथीचा वर्ग हा किती होईल, 1156. उदाहरण 2 पहा, 59चा वर्ग. तर यामध्ये आपल्याला 9 हा एकक स्थानी आहे, म्हणजे हा भाग 1 आणि भाग 2 काय झाला, 5 झाला. म्हणजे का, पाहता 9चा वर्ग, पहिल्या भागाचा वर्ग आपण लिहून घेऊया, किती आहे, 81. परत इथं काय करायचं आपल्याला, स्टार मांडायचं खाली. नंतर त्या दोन भागांचा गुणाकार, 5 9 45 आणि 45ची दुप्पट आपल्याला घ्यायची, म्हणजे 5 × 9 × 2. 5 9 45, 45 × 90, तर आपल्या 90 लिहायची इथं. नंतर दुसऱ्या भागाचा वर्ग, म्हणजे 5चा वर्ग. 5चा वर्ग किती होईल पहा, आता इथं स्टार किती होतील आपली, 2 स्टार आणि 5चा वर्ग 25. तर पहा, 81 8 आणि 0 8च, 9 आणि 5 14, 14 शिल 4 1 2 आणि 1 3, म्हणजे 3481. पहा, 59चा वर्ग 3481 आला. उदाहरण नंबर 3 पाहू, 78चा वर्ग. तर पहा, आपण हे तोंडीचं उदाहरण करणार आहोत. त्याच्या पहा, एकक स्थानचा अंक हा किती आहे, 8, म्हणजे 8 हा पहिला भाग आणि दुसरा भाग काय होईल, इथं 7 होईल. मग 8चा वर्ग, 8 8 64 शिला 4, हा 4 6, 7 आणि 8 यांचा गुणाकार, 7 8 56 आणि 56ची दुप्पट. पहा, 50ची दुप्पट 100 आणि 6ची दुप्पट 12, म्हणजे 112. पहा, 112 आणि हे 6 किती झाले, 118. 118 शिला 8 हा 4 11. नंतर पहा, 7चा वर्ग, दुसऱ्या भागाचा वर्ग, 7चा वर्ग 49 आणि 49 आणि हे 11, 9 1 10 शिला 0, 7 1, 5 1 6, म्हणजे 6084, हे 78चा वर्ग झाला. उदाहरण 4 पहा, तोंडी सोडू आपण. पहा, एक स्थानचा अंक हा काय, भाग एक मानायचा आपल्याला, इथं 3 आहे आणि भाग 2 हा 9 आहे. पहा, 3 3 9, 9 शिला 9 हा 4 नाहीत, 9 आणि 3 यांचा गुणाकार, 9 3 27, 27ची दुप्पट, 27 2 54, 54 शिला 4 4 5, 99 81, 81 आणि 5 86, म्हणजे 93चा वर्ग किती झाला, 8649. उदाहरण 5, 86चा वर्ग. पहा, एकक स्थानचा अंक इथं 6 आहे, मग हा भाग 1 झाला आणि भाग 2 8. मग पहा, 6चा वर्ग, 6 6 36, 7 4 3, 8 आणि 6 यांचा गुणाकार, 8 9 48 आणि 48ची 7 4 3 लिहिली, 48ची दुप्पट, 48 आणि 48 40 40 80 आणि 8ची दुप्पट 16, म्हणजे 80 आणि 16 96 96 आणि 7 4 3 97 98 99, 99 शिला 90 7 4 9, 8चा वर्ग 64, 64 आणि 9. पहा, 9 10 13 13 1, 7396, म्हणजे 86चा वर्ग झाला, 7396 आला.
उदाहरण सहा एकशे तेवीस चा वर्ग आपण तीन अंकी संख्येचाही वर्ग आपण निकालू शकतो. एकक स्थानची जो अंक आहे त्याला आपण भाग एक म्हणायचे आणि भाग दोन इथं काय आहे बारा. पहा तीनचा वर्ग नऊ हा चाला नाही. नंतर दोन भागाचा गुणाकार बारा आणि तीनचा गुणाकार बारा त्रिक छत्तीस, छत्तीसची दुप्पट पहा तीस तीस साठ आणि सव्वीस दुनी बारा. साठ आणि बारा काय झाली बहात्तर. बहात्तर शिला दोनाचा हच्चाले सात आणि बाराचा वर्ग पहा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस. एकशे चव्वेचाळीस आणि हे सात सात आणि सातनचार अकराशेला एकाचा हच्चाला एक चार एक पाच म्हणजे पंधरा हजार एकशे एकोणतीस. अशा प्रकारे तोंडी सराव केल्याने तुम्हाला क्विक वर्ग काढता येतील. आता आपण सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढण्याची पद्धत पाहूया. पहा एक पासून नऊ पर्यंतचे वर्ग हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत पाहिजेत. तसेच पहा आपल्याला माहित आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक चार पाच सहा आणि नऊ हे अंक असतात. कारण इथं पहा एक आणि नऊ ह्या जर अंकाचा जर वर्ग केला तर काय येतो त्याच्या एकक स्थानी एक हा अंक येतो. दोन आणि आठ हा जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी अंक असतील तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी चार हा अंक असतो. पहा दोनचा वर्ग चार आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे एकक स्थानी चारच आला. तसंच पहा पाच जर असेल तर त्याचा पण एकक स्थानी पाच येतो. चार आणि सहा हे अंक असतील एखाद्या संख्येच्या तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी सहा येतो. तीन आणि सात तीन किंवा सात हे जर अंक असतील एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तर त्याचा वर्ग हा नऊ येतो. तर आपल्याला आता वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे तर त्याचं आपण उदाहरण घेऊया. पहा वर्गमूळात तीन हजार चारशे एक्क्याऐंशी याचा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. तर सुरुवातीला शेवटचे दोन अंक त्याला आपण गोल करून घेऊया. पहा आणि या अंकाच्या एकक स्थानी इथे एक्क्याऐंशी आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे एक आहे. म्हणजे जर एक असेल पाहिजे एक लिहिलंय तर त्याच्या उत्तराचं काय एकक स्थान असणार आहे एक किंवा नऊ. तर आपण ते लिहून घेऊया. पहा उत्तराचं एकक स्थान एक किंवा नऊ असणार आहे. कोणतं आहे ते पाहू आपण नंतर. नंतर पहा इथं उरलेली संख्या काय आहे चौतीस. मग आता चौतीस हा वर्ग कोणत्या वर्गाच्या जवळ आहे पहा चौतीस म्हणजे ती कुठं पाहिजे संख्या इथं इथं पाहिजे चौतीस आहे ना. म्हणजे पंचवीस आणि छत्तीसच्या इथं मध्यभागी. तर त्यामध्ये पहा त्याच्या अगोदरचा म्हणजे ही ज्याच्या दरम्यान येते त्याच्या अगोदरचा वर्ग कितीचा आहे पाचचा. म्हणजे आपण काय घ्यावं लागेल पाच. मग पहा आता एकावन्नचा का एकोणसाठचा हा प्रश्न आपल्याला इथं राहिलेला आहे. तर पहा चौतीस ही संख्या छत्तीसच्या जवळ आहे का पंचवीसच्या जवळ आहे. पहा पंचवीस पासून खूप दूर आहे चौतीस आणि छत्तीसच्या कशी आहे चौतीस नंतर पस्तीस छत्तीस म्हणजे छत्तीसच्या जवळ आहे म्हणजे मोठ्या या वर्गाच्या जवळ आहे. म्हणून आपल्याला मोठा अंक हा बरोबर म्हणावा लागेल. म्हणजे तीन हजार चारशे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय असेल एकोणसाठ एकावन्न नसेल. उदाहरण दोन पहा वर्गमूळात सहा हजार चौऱ्याऐंशी. तर पहा आता या शेवटच्या दोन संख्यांना काय करायला आपल्याला गोल करावं लागेल आणि त्याच्या एकक स्थान किती आहे चार. प्रश्नात एकक स्थान चार म्हणजे उत्तराचं काय असणार आहे दोन किंवा आठ. तर आपल्याला दोन किंवा आठ हे आपल्याला एकक स्थानी लिहायचे तर दोन किंवा आठ. तर पहा आता हे साठ साठ हे कोणत्या वर्गाच्या जवळ आहे पहा हे एकोणपन्नास आणि या चौसष्टच्या दरम्यान किती आहेत साठ आहेत. मग साठ वरचा वर्ग त्याचा किती आहे सात. सातचा वर्ग आहे म्हणून इथं किती आले सात. मग आता बहात्तर का अठ्याहत्तर. तर हे साठ एकोणपन्नास पासून जवळ आहेत का चौसष्ट पासून. तर ते चौसष्ट पासून साठ कसे आहेत जवळ आहेत. म्हणून मोठी मोठ्या संख्येपासून जवळ आहेत म्हणून याचं उत्तर काय आलं अठ्याहत्तर. हे बहात्तर उत्तर याचं नाही. म्हणून वर्गमूळात सहा हजार चौऱ्याऐंशी याचं वर्गमूळ अठ्याहत्तर आहे. उदाहरण तीन वर्गमूळात आठ हजार सहाशे एकोणपन्नास. पहा यामध्ये हे जे एकोणपन्नास आहेत त्याच्या एकक स्थानी किती आहेत पहा. प्रश्नाचे एकक स्थान नऊ आहे. नऊ म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी एकतर तीन असेल किंवा सात असेल. तर आपण तीन आणि सात हे आपण एकक स्थानी तीन आणि सात लिहून घेऊया. नंतर पहा इथं शहाऐंशी. आता शहाऐंशी कोणत्या वर्गाच्या दरम्यान आहेत पहा शहाऐंशी इथं इथं येतील. एक्क्याऐंशी आणि शंभरच्या दरम्यान किती शहाऐंशी येतील. मग पहा शहाऐंशी च्या वरचा जो वर्ग आहे तो आपला असणार आहे दशक स्थानचा अंक म्हणजे किती नऊ. इथं पण नऊ. आता त्र्याण्णव का सत्त्याण्णव. तर शहाऐंशी हे एक्क्याऐंशी पासून जवळ आहेत का शंभर पासून. तर ते एक्क्याऐंशी पासून जवळ आहेत म्हणजे लहान संख्ये लहान संख्येपासून जवळ असल्यामुळं लहान संख्या म्हणजे लहान संख्या किती त्र्याण्णव आणि हे सत्त्याण्णव नाही. म्हणजे आठ हजार सहाशे एकोणपन्नासचं वर्गमूळ हे त्र्याण्णव आहे.
उदाहरण 4 वर्गमूळात 7569 पाहा आता हे 69 ला काय करायचं दोन संख्येने आपल्याला गुण करायचे पाहायचे एकक स्थानी 9 आहे मग पहा प्रश्नाचे एकक स्थान जर 9 असेल तर उत्तराचे एकक स्थानी काय असतील 3 किंवा 7 तर 3 किंवा 7 आपण इथे लिहूया पहा 3 आणि इथे 7 नंतर पहा अलीकडे 75 आली 75 आता कशा रिपीट मधील पहा इथे या 64 आणि 81 च्या दरम्यान किती असतील 75 असतील आता 75 आणि 75 च्या अगोदरचा वर्ग किती आहे 8 म्हणजे ही काय असेल इथं 8 आणि इथं पण 8 तर पहा आता हे 75 हे 84 जवळ आहेत का 81 च्या तर ते 81 च्या जवळ आहेत म्हणजे मोठ्या संख्येच्या जवळ आहेत 81 ही मोठी संख्या आहे म्हणून त्याचं जे वर्ग आहे वर्गमूळ आहे ते 87 आणि हे 83 वर्गमूळ नाही पहा पाचवं गणित वर्गमूळात 1296 1296 पहा हा या सूत्राला किंवा ह्या स्टिकला काय आहे अपवाद आहे हा कितीचा याचं वर्गमूळ किती आहे 36 धन्यवाद